दोन हजार एकवीस टी ट्वेंटी वर्ल्ड कपची सुरुवात आणि दोन हजार बावीस टी ट्वेंटी वर्ल्ड कपचा शेवट याच्यात खूप काही गोष्टी समान होत्या भारतासाठी थोडासा फरक होता पण निराशेचा भाव मात्र कायम होता दोन हजार एकवीसला पहिल्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध दहा विकेट्सनी दारुण पराभव स्वीकारावा लागला आणि दोन हजार बावीसच्या सेमीफायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध पुन्हा दहा विकेट्सनी निराशाजनक पराभव भारताला सामोरं जावं लागलं आणि ह्या निराशाजनक पराभवानंतर येणाऱ्या काळात काय गोष्टींकडे लक्ष द्यायची गरज आहे भारताला जर टी ट्वेंटी वर्ल्डकपचा विजेतेपदाचा दुष्काळ संपवायचा असेल हे सांगण्यासाठी मी अमोल कराडकर तुमच्यासमोर येत आहे बियू भंडारी प्रस्तुत टी ट्वेंटी आतशबाजीचा हा भाग घेऊन स्वागत करूया सीसीबी के परिवाराच्या नव्या सदस्याच व्यू भंडारी प्रस्तुत क्रिकेट आणि परत तर मंडळी दोन हजार सात नंतर भारताने काहीच दडा घेतला नाही का किंबहुना पंधरा वर्षापूर्वी खूप वेगळा काळ होता आत्ता आपण सध्याबद्दल बोलू तर दोन हजार एकवीस नंतर दोन हजार बावीस मध्ये तरी काहीतरी धडा घेणं अपेक्षित होतं सी सी बी केवर अमोल कराडकर गौरव जोशी सुनंदन लेले जे कोणी तुम्ही बघत होतात आम्ही सगळेजणं ऊर बडवून सांगायचा सा प्रयत्न करत होतो की हे एक दोन तीन हे आजच्या घडीच्या दोन हजार वीसच्या दशकातल्या टी ट्वेंटीसाठी समर्पक नाहीत रोहित शर्मा के एल राहुल विराट कोहली एकाच पठडीतले स फलंदाज आहेत ते लावायला लागण्यासाठी वेळ घेतात आणि तेवढा वेळ आजच्या टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये नाही आणि या वर्ल्डकपमध्ये देखील आपल्याला वारंवार दिसून आलं की पहिल्या दहा ओव्हर्समध्ये जे रन कमी झाले तो भारताच्या विजय आणि पराभवातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता उदाहरणार्थ सेमीफायनल दुसरं उदाहरणार्थ तुम्ही फक्त आकडे काढा आणि बघा की सहा सामन्यांमध्ये भारताने पॉवर प्लेमध्ये किती स्कोअर केला आहे आणि याच्यावरून भारताचा या टी ट्वेंटी वर्ल्ड मधील कामगिरीचं चित्र तुम्हाला जवळजवळ सुस्पष्ट होईल फार काही विचार करायची गरजच उरणार नाही मग तुम्ही म्हणाल मग बिल कोणावर फाडायचं राहुल विराट आणि रोहितवर का संघ व्यवस्थापनावर ज्याच्यात रोहित आणि राहुल द्रविड हे मुख्य दुवे आहेत का निवड समिती सदस्यांवर की ज्यांनी वारंवार ही जाणीव सर्व थरातून होऊ त्याच्याकडे कानाडोळा केला किंवा निवड समिती सदस्यांचं कधी कधी असं म्हणणं असतं की आमची लिमिटेशन्स आहेत कोच आणि कॅप्टननी मागितलं तर आम्ही काय करणार या सगळ्या मुद्द्यांबद्दल मला मान्य आहे पण अधोरेखित करायचा आहे मला एक मुद्दा की जो सुरुवात केली की एक दोन तीनचे स्ट्राईक रेट्स आणि त्यांच्या ऐवजी पर्याय काय तर पर्याय आपल्यासमोर उपलब्ध आहेत टाकूया एक नजर त्यांच्यावर के एल राहुल विराट कोहली आणि रोहित शर्मा या तिघांचा एक समान दुवा आहे की ते खूप वेळ घेतात ते खूप डॉट बॉल्स खातात त्याच्यानंतर जर त्यांची खेळी मोठी झाली तर ते त्याच्या स्ट्राईक रेटमध्ये ओव्हरऑल आपल्याला दिसतं की त्यांचा थोडासा रिस्पेक्टेबल स्ट्राईक रेट आहे पण जर ते चालले नाहीत उदाहरणार्थ तीस बॉल चाळीस रन्स झाले पंचवीस बॉल तीस रन झाले किंवा चाळीस बॉल पन्नास रन झाले आणि ते आऊट झाले तर संघाला खूप नुकसान सोसावं लागतं जे आपल्याला गेल्या दोन वर्षांमध्ये विशेषत वारंवार दिसलेलं आहे पर्याय काय तर एक नजर टाका तुम्ही ह्या आकड्यांवर जे स्क्रीनवर तुम्हाला दिसतील अर्थात तुम्ही म्हणाल आय पी एलच्या आकडे पण पर्याय नाही आपल्याला आत्ता मी तुम्हाला फक्त आय पी एलचे आकडे देतो आहे उदाहरणार्थ राहुल त्रिपाठी हा पर्याय की ज्यांनी वारंवार आय पी एलमध्ये सिद्ध केलं आहे की तो पहिल्या चारपैकी कुठेही खेळला जाऊ शकतो आणि तेवढाच यशस्वी होऊ शकतो संजू सॅमसन संजू सॅमसन ही एक अत्यंत एनिग्मॅटिक पर्सनॅलिटी आहे भारतीय क्रिकेटच्या बाबतीत पण संजू सॅमसन हा पर्याय तुमच्याकडे रेडीमेड उपलब्ध आहे पृथ्वी शॉ पृथ्वी शॉ जसा टेस्ट क्रिकेटसाठी सरफराज खान का संघात नाही आहे तसा लिमिटेड ओव्हरसाठी पृथ्वी शॉ का संघात नाही आहे आणि तो संघात का नाही आहे हा प्रश्न विचारायचं कारण जे आहे विशेषतः टी ट्वेंटीच्या बाबतीत ते तुमच्यासमोर उपलब्ध आहे त्याचे नंबर्स फक्त बघा आणि तुम्हाला समजेल आणि चौथा ऑप्शन रेडीमेड आपल्याला आत्ता सुचतो आहे तो म्हणजे रजत पाटीदार त्यांनी दोन हजार एकवीसच्या आय पी एलमध्ये कमाल करून दाखवली आणि दाखवलेला आहे त्याच्यानंतर तो डोमेस्टिक क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीने बॅटिंग करतो आहे त्यावरून तो त्या स्टेजला पोचलेला आहे की तो त्याच्या पीकला आहे आणि आत्ता तो समोर कोणीही आलं तरी तोडू शकतो अशा परिस्थितीत आहे आणि मग लेफ्ट हँडरचं काय ईशान किशन हा पर्याय रेडीमेड तुमच्याकडे उपलब्ध आहेच त्याचबरोबर नितीश राणा विसरू नका शिवम दुबे विसरू नका राहुल तेवातिया विसरू नका यातला विशेषत नितीश राणा जो आधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळून गेलेला आहे शिवम दुबे जो विविध वेगवेगळ्या पोझिशन्सवर खेळू शकतो आहे त्यांनी सिद्ध केलेलं आहे आणि राहुल तेवातिया या तिघांच्याही बाबतीतला फायदा काय आहे तर हे तिघंही तुम्हाला वेळ पडल्यास फक्त ताबडतोड फलंदाजी नाही तर एक किंवा दोन षटक सुद्धा नक्की टाक टाकून देऊ शकतात की जो आत्ता अभाव भारता आहे भारताच्या टॉप सिक्समध्ये त्याच्यामुळे जर तुम्हाला ऑलरेडी तुमच्याकडे जे रिझर्वमध्ये आहेत उदाहरणार्थ रिषभ पंत असेल श्रेयस अय्यर असेल दीपक हुड्डा असेल यांच्या पलीकडे जाऊन बघायचं म्हणलं तर हे खेळाडू तयार आहेत त्यांच्याकडे लक्ष कधी देणार लक्ष द्यायला कोणी हवं तर निवड समितीने तुम्ही म्हणाल हे सगळे आय पी एलचे आकडे आहेत याचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या निवडीशी काय संबंध तर साधी गोष्ट लक्षात घ्या गेल्या दशकभरात भारतीय क्रिकेटच्या टी ट्वेंटी सिलेक्शनसाठी आय पी एल हा एकमेव मापदंड आहे कारण काय आय पी मधल्या परफॉर्मन्सवर बसेल तुम्ही म्हणाल शहीद मुश्ताक अली ट्रॉफी आहे की तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे है, मुश्ताक अली ट्रॉफीतून आय पी एल स्काउट्स आय पी एल ट्रायल्ससाठी बोलवतात मग आय पी एलमध्ये सिलेक्शन झाल्यानंतर त्या खेळाडूच्या कामगिरीवरून भारतीय संघासाठी त्याची निवड होते हे साधं समीकरण आहे ते एवढ्यात तरी बदलेल असं आपल्याला वाटत नाही खूप चर्चा चालू आहे की भारतीय खेळाडूंनी बाहेर खेळायची गरज आहे का त्यांनी भारतीय संघाला फायदा होईल का मला स्वतःला ते आत्ता होईल असंही वाटत नाही आणि जरी झालं तरी ते म्हातारा खेळाडूंना परवानगी दिली जाईल त्यामुळे त्यांनी काय भारतीय टी ट्वेंटी संघाला फायदा होणार नाही आहे दोन हजार चोवीसच्या आधी निवड समितीत खूप बदल होणार आहे पण त्यांच्या जर मेंटॅलिटीमध्ये में बदल झाला नाही त्यांच्या आणि संघ व्यवस्थापनाच्या तर दोन हजार चोवीसला देखील जैसे थे अशी परिस्थिती राहील ती परिस्थिती बदलण्यासाठी काय करावं हे तुम्ही आम्हाला कळवा कुठे कळवायचं तर आपलं फेसबुक पेज ट्विटर हँडल आणि इंस्टाग्राम हँडल आहे है सी सी बी के मराठी त्याचबरोबर आपल्या यूट्यूब चॅनलवरही कमेंट करा आपला पॉडकास्ट ऐका त्याच्यावरही कमेंट करा आत्ता मी मात्र थांबतो तुम्ही ऐकत राहा बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा धन्यवाद